आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा जलवा कायम असून त्यांनी 100+ अधिक पदकं देशाच्या नावावर करत इतिहास रचलाय. यामध्ये तिरंदाजीत नागपूरच्या ओजस देवताळे याने लक्ष भेदत सुवर्ण पदकावर नाव कोरलं आहे. ओजसच्या स्पर्धेतील या कामगिरी दरम्यान त्याच्या घरी प्रचंड जल्लोष सुरू होता. देवताळे कुटुंबाने टीव्हीवर ओजसची ही कामगिरी पाहिली आणि त्याने सुवर्ण पदकाला गवसणी घालताच जोरदार सेलिब्रेशन केलं. त्यांचा हा उत्साह आणि अभिमान अक्षरशः ओसंडून वाहताना दिसत होता. तर त्याच्या आईचा ऊर अभिमानाने एवढा भरून आला होता की त्यांना अश्रू देखील अनावर झाले होते. यावेळी त्याच्या आई वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा जो आनंद आहे हा स्वप्नात शब्दात व्यक्त करणं मला फार कठीण होऊन राहिलं आहे. माझं खूप म्हणजे आनंदाशूर काय असतात हे आज पाहिले मी, आज अनुभवले मी. फार अभिमान वाटत आहे सर. आणि इंडियाचं नाव जो इंडियासाठी त्यांनी जेवढं केलं हे हा असा मुलगा माझा आहे याचा फार अभिमान आहे मला. अनेक वर्ष तुमच्याकडून दूर राहून प्रॅक्टिस करतो आहे, त्याला चीज झालं आहे. हो, आज चीज झालं. ॲक्च्युली तो प्रॅक्टिस म्हणजे त्याचं आर्चरी म्हणजे आर्चरी असते, घरचं त्याला काही म्हणजे आमच्यासोबत तो जास्ती राहत नाही आणि आजही आमच्यापासून तो एवढा लांब आहे. पण आज त्यांनी आमच्या पूर्ण फॅमिलीला आणि आम्हाला खरंच खूप 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 मोठं एक गिफ्ट दिलं आम्हाला त्यांनी. आज ओजसनी इंडियाकरता तर गोल्ड घेतलंच, त्याचा ते कॉन्फिडन्स होता आणि त्याची मेहनत होती. त्या मेहनतीला त्यांनी रंग आणलं आणि परिवाराचाही माझ्या कुटुंबाचा त्याला सपोर्ट होता. देवदेव परिवाराने त्याला फार सपोर्ट केला आणि त्यामुळे आज तो अव्वल ठरलेला आहे. नागपुरासाठी गौरवाची बाब आहे. आणि आमचं गणेशनगर पुरा परिसर आणि माझ्या वेटाळ्यातल्या सगळ्या लोकांनी त्याला फार सपोर्ट केला. सपोर्टाबरोबर त्याची प्रॅक्टिस पण तेवढीच महत्त्वाची आहे. नागपुरात सोयीसुविधा नाही म्हणून तो साताऱ्यात राहतोय आणि साताऱ्यात राहून तो कष्ट सहन करून इथे गोल्ड मिळवलेला आहे, त्याबद्दल काय त्याचा परिचय. नागपुरात तशी पाहिजे तशी सुविधा नव्हती, टेक्निक नव्हतं. तो साताऱ्याला गेला प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सराव केला आणि खरंच प्रवीण सरांनी असं काही निखारलं की तो आज हिरा बनून गेला. तर ओजसच्या या कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आणि पूर्ण म्हणजे भारत देशाचं नाव रोशन, महाराष्ट्राचं नाव रोशन केलं.